जे यात्रा येत आहेत आपण या संदर्भात काय सांगाल? येत्या मंगळवारी 24 तारखेला दुपारी 2 वाजता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रेचं आगमन नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहे. 23 तारखेला ही यात्रा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवेश घेत आहे आणि आपल्या चांदवड तालुक्यामध्ये ती 24 तारखेला मंगळवारी दुपारी 2 वाजता या ठिकाणी येणार आहे. या यात्रेचा प्रमुख उद्देश असा आहे की गेल्या 2 वर्षापासून जे विरोधी पक्ष महायुती सरकार या ठिकाणी राज्यात बसलेलं आहे, या सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यातील जनतेची घोर फसवणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फक्त पोकळ आश्वासनं, मोठमोठ्या घोषणा याच्या व्यतिरिक्त कुठले काम या महायुती सरकारने केले नाही आणि त्याच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जो रोष आहे, राज्याचा रोष, ह्या लोकांचा रोष ऐकून घेण्याकरता आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार जयंतराव पाटील साहेब, पक्षाचे खासदार आदरणीय कोल्हे साहेब, आमदार जितेंद्र आव्हाड साहेब, युवकांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महबूबाई शेख, विद्यार्थ्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे हे या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी चांदवड देवळा मतदारसंघातील लोकांची ते हितगुज करणार आहेत. प्रामुख्यानं या ठिकाणी जो आपला मतदारसंघ आहे, कांदा उत्पादक, द्राक्ष उत्पादक या ठिकाणी आहे आणि या लोकांच्या समस्या ते ऐकून या ठिकाणी घेणार आहेत. या लोकांचा संवाद साधण्याकरता ते आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी जागेचा काय संदर्भ आहे? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना गेल्या 5 वर्षापूर्वी या ठिकाणी झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, या तिन्ही पक्षांची मिळून ही आघाडी या ठिकाणी आसवत आलेली आहे. येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यानिमित्तानं राज्यस्तरावरती तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची बोलणी त्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि आमचा असा आग्रह आहे चांदवड तालुक्यामध्ये की सतत आम्ही या मतदारसंघामध्ये मित्र पक्षाला मदत करत आलेलो आहोत आणि म्हणून यावेळेला ही चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला सुटावी याकरता आमचा आग्रह या ठिकाणी राहणार आहे आणि अनेक दिवसापासून या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून असेल, अनेक मेळावे असतील किंवा पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अध्यक्ष पवार साहेब असतील यांना भेटून आम्ही आमचे स्वराज्य यात्रेचं आगमन या ठिकाणी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये चांदवड शहरामध्ये होत आहे. या यात्रेमध्ये प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, खासदार अमोल कोल्हे साहेब, आमदार जितेंद्र आव्हाड, महबूबाई शेख, सुनील गव्हाणे हे उपस्थित राहून या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि या निमित्तानं मी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातल्या तमाम नागरिकांना असं आवाहन करतो की या ठिकाणी आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा. हा जो मेळावा होणार आहे, शेतकरी मेळावा, या मेळाव्याचं ठिकाण आहे मनमाड रोडला जे काही लासलगाव चौफुले आहे या ठिकाणी रेणुका लॉन्सला त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2 वाजता त्यांचं शहरामध्ये आगमन झाल्यानंतर पेट्रोल पंप चौफुली जी आहे 11 रोडची त्या ठिकाणून मिरवणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेणुका लॉन्सपर्यंत ही यात्रा जाईल आणि त्या ठिकाणी मेळाव्यामध्ये रूपांतर होईल आणि त्या ठिकाणी सगळे ज्येष्ठ नेते आपण मनोज व्यक्त करतील असा आवाहन मी या ठिकाणी समाज जनतेला करतो. आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं या ठिकाणी आवाहन करतो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.